मुंबई में हिवताप, डेंग्यू, गैस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पाऊस पडतोय. एडिस डासाच्या उत्पत्तीसाठी वातावरण पोषक असतं आणि त्यावर डेंग्यू, हिवताप आणि चिकनगुनिया रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते. डेंग्यू मलेरिया मोठ्या प्रमाणामध्ये पसरत असतानाच मनपाकडून धडक कारवाई सुरू आहे. डेंग्यू पसरवणारा एडिस आणि मलेरिया पसरवणारा एनएफएलएस डास आढळल्यानं मनपानं 11,000 दुकानांना नोटीस पाठवली आहे आणि या कारवाईमध्ये सुमारे 10 लाखांचा दंड वसूल केलाय. 554 जणांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. दिल्लीकरांना सध्या प्रचंड गर्मी सहन करावी लागते. राजधानी दिल्लीचं तापमान 40 डिग्रीवर गेलंय. विशेष म्हणजे 85 वर्षानंतर दिल्लीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 40 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात पावसानं दडी मारल्यानं अनेक ठिकाणी तापमान 31 अंशांच्या पुढे गेलेलं आहे. अकोला जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 36.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्याची राजधानी हाताला मुंगे येत होत्या. गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. मुंबईतही पारा 32 अंशांपर्यंत पोहोचलाय. 2 महिन्यांपासून गायब असलेल्या पावसानं अखेर मालेगावमध्ये हजेरी लावली आहे. संध्याकाळी मालेगाव शहर आणि परिसरामध्ये पाऊस झाला आणि या पावसामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन झालंय. जिल्ह्यातल्या बहुतांश भागांमध्ये पहिलाच पाऊस बरसलाय आणि त्यामुळे या भागातले शेतकरी आनंदात आहेत. धोक्यात आलेल्या अनेक पिकांना पावसामुळे जीवदान मिळालंय. दुष्काळाच्या सावटातील नंदुरबार जिल्ह्याला पावसानं काहीसा दिलासा दिलाय. नंदुरबार, शहादा, तळोदा तालुक्यामध्ये पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकांना काही अंशी जीवदान मिळालंय. जिल्ह्यात गेल्या 27 दिवसांपासून पावसानं दडी मारली होती, तर आता झालेल्या पावसामुळे कापसाच्या पिकाला दिलासा मिळाला. भंडाऱ्याची उधळण म्हणजे